केले मी आता किचन मध्ये आणि मला ले भूक लागली असं म्हणजे दुपार जेवलीच नाही त्याच्यामुळे मला ले भूक लागली आता बघूया काय करावं ते काय हेच नाही आणि आता संध्याकाळची वेळ असले पण परत 6 वाजून गेलेले तर मला लागली भूक काय खाऊ काय खाऊ असं झाले मी सकाळी नाश्ता केला त्याच्यावरती जेवलेच नाही आणि तर चपाती पण नाही आहे पण आता मला चपाती बनवावी लागणार आहे तर हॅलो फ्रेंड्स, मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर आता आहे दुपारची वेळ, दुपार म्हणजे संध्याकाळची वेळ आहे, 6:30 आणि मला लागलेली आहे भूक कारण मी दुपारी जेवले नव्हते त्याच्यामुळे मला लागलेली आहे भूक आणि मी आता बनवते काहीतरी चपाती बनवते. तर तुम्ही बघत राहा व्हिडिओमध्ये काय काय होते ते. तर सकाळी खूप असा नाश्ता मी करते, खूप म्हणजे चपाती भाजी चहा आणि काय कालवण असेल तर आणि भात पण खाते. तर त्याच्यामुळे मला दुपारी जास्त भूकच लागत नाही आणि दुपारी म्हणजे दुपारीच नाश्ता करते असं म्हणायला हरकत नाही कारण 11 नाश्ता करायला आणि त्याच्यामुळे मग हे सगळं आणि मग मला भूक नाही लागली तर मग मला पोटात म्हणजे खाऊच नाही वाटत आधी जेवले तर. सगळे मला जेवायला बोलत होते, रुपाली बोलत होते जेवायला, जेव्हा बोलत होते पण मी म्हटलं आता मला भूकच नाही तर आणि भूक लागल्याशिवाय कसं खाणार ना माणूस. आता जेवलं परत काय जेवायचं सारखं सारखं, भूक लागली तर खावा ना. आणि त्याच्याचमुळे की काय काय माहिती मला, मी आता जे जेवते बनवते बनवून खाते तर एकच चपाती मी बनवलेली आणि भाजी होती ती. तर मग ते खाल्ल्यानंतर मला 6 वाजले असतील खा जेवायला, तर मग तोपर्यंत मला खाल्ल्यानंतर असं हे मला एकदाच आधीच मायग्रेनचा प्रॉब्लेम असं मायग्रेनचा त्रास आहे आणि त्याच्यामुळे पित्ताचा पण त्रास आहे आणि त्याच्यामुळे मग मला हे खाल्लेलं पचेन असंच झालं, डोकं दुखायला लागलं, पित्त उबाळून यायला लागलं आणि असं ढेकर यायला लागले एवढ्या लेट जेवल्यानंतर. पण जेवलं नसलं तरी मग माझं डोकं दुखलं असतं नसले जेवलं तरी पण आणि मग जेवलं तरी मग असा प्रॉब्लेम. काय करावं काय करावं आता ना मला असं वाटतं की माझं जेवायचं जे आहे रेग्युलरचा टाईम तोच जरा थोडासा चेंज केला पाहिजे, मग जेणेकरून मला पण भूक लागेल वेळच्या वेळी आणि हे पण होईल, डोकं नाही दुखणार आणि मायग्रेनचा त्रास पण नाही होणार, पित्ताचं पण नाही होणार मला असं वाटत होतं. आणि माझं असं असतं की भूक लागली ना तर भूक लागल्यावर मी बनवून खाते आणि जेव्हा नाही लागत तेव्हा मग नाही. आणि असं तर चपाती करता करता माझा क्लिप निघला आणि केस सुटले, तर म्हटलं केस चपातीला वगैरे लागतील त्याच्यामुळे मी केसांना हातच नाही लावला आणि आता मी इथे नुसती चपाती कशी काय खाऊ, भाजीसोबत काहीतरी पाहिजे ना. मग थोडंसं पापड तळते एक, त्यात तर आता रुपाली जेवायलाच बोलवत होती तर आता जाते ना तर कालच्यासारखा त्रास होईल, तर एवढ्या 5 मिनटाचं काम करून जाते. तर मग मी पापड तळते, या तळण्या तळलेल्या पापडापेक्षा आपल्या भाजून भाजलेला पापड चांगला घ्यावा आपल्या शरीरासाठी चांगला. पण म्हटलं आता तवा गरम आहे तर मग गरम तव्यावरच आपण करूया, त्याच्यामुळे मी हे करते नाही तर मग मी पापड भाजलेलंच खाते, जास्त तळलेलं खात नाही. तर आता माझा पापड झालेला आहे तळून, एक चपाती आणि कोबीची भाजी सकाळी केलेली ती, थोडासा वरण भात होता ते पण घेणार आहे मी जेवण्यासाठी. तर काही जण म्हणतात की ताई तुम्ही वजन कमी करा, पण वजन कमीच होत नाही, काय करू मी. तर आता मी जेवण झालेलं आहे आणि आता संध्याकाळचा स्वयंपाक. तर संध्याकाळच्या स्वयंपाकाचा टाईम झालेला आहे आणि
इथे माझं मला बनवायची आहे मसूरची डाळ. आता आपल्याला डाळ आज डाळ आहे कारण भाजीला काय आणलं नव्हतं पप्पांनी. आणि त्या ह्या डाळीसाठी कांदा नव्हता न लसूण नव्हतं, फक्त होतं टोमॅटो. आणि या टोमॅटोच्या ह्याच्यातच मला ही भाजी मी केली. कशी केली असेल ही माझं मला माहिती, कारण मम्मी म्हणती जास्त सामान वापरून तर कोणी पण भाजी करू शकतं. जी जी बाई जी स्त्री कमी सामानात चांगलं जेवण करेल, रुचकर स्वादिष्ट जेवण करेल, चवीला छान असलं पाहिजे असं जेवण करेल, तर तीच गृहिणी आणि तीच अन्नपूर्णा. तर तसंच तिचंच शब्द मी लक्षात ठेवते आणि तसंच प्रकारे मी करायचा प्रयत्न करते. आज घरात म्हणजे थोडंसं एंडिंग चालले मंथ एंडिंग, त्याच्यामुळे घरामध्ये थोडासा प्रॉब्लेम चालू आहे पैशांविषयी म्हणा किंवा मग सामान संपलं असेल घरातलं असं म्हणा. तर मग आता याच्यातच आपल्याला भाजी बनवायची, तर मी भाजी बनवून घेते कशी होते बघूया. तर आपली आता भाजी उकळती आहे. तर खरंच ही भाजी खरंच खूप छान झाली, सगळ्यांना आवडली, पप्पांना आवडली, यांना सगळ्यांना आवडली की कमीत कमी सामानामध्ये भाजी केली मी. तर सगळ्यांना छान आवडली, मला पण खूप आनंद झाला की मला ते जमलं. तर आता सगळ्यांचं जेवण वगैरे व्हायचं होतं आणि आमचा स्वयंपाक झालेला आहे. तत्पूर्वी आम्ही भांडे घासतो आहे दोघीजणी, आणि ही दोघीजणी भांडे घासण्याची जी मज्जा होती ती तुम्ही आणि आम्ही पण खूप मिस केली आणि तुम्ही पण खूप मिस केली असेल. दोघीजणी किचनमध्ये जावा जावा भांडे वगैरे घासतात, तर ह्याची मजा आम्ही पण खूप मिस केली. आणि आता दोघीजणी आम्ही भांडे घासतो आहे. तर तुम्ही आम्हाला छान छान अशा कमेंट करत आहात आणि तुम्ही विचारतात पण आहेत, आणि तुम्हाला आम्ही दोघीजणी एकत्र आलेलो खूप खूप आवडलेलं पण आहे, त्यासाठी धन्यवाद. आणि सॉरी आम्ही तुम्हाला हे दृश्य बघण्यापासून खूप असं म्हणजे वेळ लावला, कारण सिच्युएशनच तशी होती. तर त्यातमध्ये तुम्ही अशा कमेंट करत होत्या की ताई तुम्ही दोन पाण्याने भांडे धुवत जा, तर आम्ही नळाखालीच भांडी धुवायचो त्याच्यामुळे दोन पाण्याखाली धुवायचे काही टेन्शनच नव्हतं. पण तरी पण म्हटलं तुमच्या पण विनंती जे तुम्ही सांगतात त्याचं पण अनुकरण किंवा अवलोकन केलं पाहिजे, त्यासाठी आम्ही तुमचं ऐकतो आहे. आणि आता मी इकडे बघत असाल तुम्ही, मी दोन पाण्यात दोन पाणी घेतले भांडे धुण्यासाठी. म्हटलं जे ताई सांगतात ते आपल्या चांगल्यासाठी सांगत असेल, जे आपण नाही बघू शकत ते लोक बघतात, त्यासाठी मी बघा घेतले दोन पाणी धुवायला भांडे धुवायला. तर इकडं मुलांचं खूप गोंधळ करतात, मुलं शांत असं बसतच नाही. आमचं घर म्हणजे एकदम असं गोंधळ असतो, टी व्ही चालू असतो एकीकडे दोन मुलांकडे दोन मोबाईल असतात, बाळाचा आवाज असतो, आई मुलांना खेळवत असतात, त्यातच बोलण्याचा आवाज असतो, आणि त्यातच आम्ही किचनमध्ये भांड्यांचा पण आवाज असतो. तर हे सगळं आवाज मिळून आमचं घर तयार होतं, म्हणजे आमच्या घरातला कालवा. तर तुमच्या घरात असा कालवा असतो का नक्कीच सांगा मला कमेंटमध्ये. आणि ते मुलांना शांत करण्यासाठी तुम्ही काय करता, कारण ओरडल्याने अजूनच कालवा वाढतो किंवा अजूनच आवाज येतो, त्याच्यामुळे तुम्ही काय करता मुलांना शिस्तला ओरडण्यापासून थांबवण्यासाठी हे नक्की मला सांगा कमेंट करून प्लीज. तर आता आमचे भांडे राहिलेले आहेत थोडेच आणि आता आम्ही घेतो आहे पटापट भांडे घासून. तर आणि आता वाजलेले आहेत 10 आणि जेवायचा टाईम झालेला आहे आणि आता आपली भाजी पण शिजलेली आहे. तर मी काय भाजी बनवली, काय जेवण बनवलं नक्की तुम्हाला सांगणार आहे. तर बघूया आता काय बनवलं. तर इथं दिसतं आहे आपल्याला भाजी म्हणजे डाळ, मसूरची डाळ बनवली होती, ती छानपैकी शिजलेली आहे. आणि व्हेज म्हटलं की कोणी जास्त खात नाही, तरी म्हणून मी थोडीशीच भाजी बनवली, छानपैकी तरी आलेली आहे आणि मस्त कालवण पण झालेलं आहे. आणि इथं दिसतं आहे आपल्याला
भात मस्तपैकी असा पिवळा भात म्हणजेच आपण मसाले भात म्हणू शकतो याला, आणि मुलं खात नाही त्याच्यामुळे मी हे हा पण भात जो आहे तो बिना कांद्याचा बिना लसणाचा आहे, आणि तो कसा केला असेल तर माझं मला माहिती. आणि तर आम्ही भांडे घासून ठेवलेले आहेत आणि आता आपल्याला जेवायला आहे जेवायचं आहे. तर या जेवायला सगळ्यांनी.